हे गाणं म्हणजे एक देवीची आराधना करतात ते. आता ह्या नीलाक्षीजी आपल्यासमोर देवीची आराधना ऐरणीच्या देवा तुला ह्या गाण्याद्वारे करतील. हॅलो. तुम्ही तर खूपच मनापासून देवाची देवीची आराधना केलेली दिसते. देवी तुम्हाला नक्की फळ देईल. थँक्यू. आता आपल्यासमोर येत आहे शालू हिरवा पाचू मरवा हे गीत घेऊन येत आहे स्मिता काटे. हे आपल्यासमोर लवकरच आता ते गीत घेऊन येत आहे. आपण ह्या गाण्याबद्दल थोडं जाणून घेऊया. शालू हिरवा पाचू मरवा म्हणजेच काय असतं की लहानपणापासून मुलगी अगदी भातुकलीचे खेळ खेळता खेळता ती मोठी होते आणि तिला साधन येण्याची जेव्हा चाहूल लागते
तेव्हा ती आपल्या साधन येण्यासाठी जी नटते सवरते त्याचं वर्णन ह्या गाण्यामध्ये केलेलं आहे. तर आता लवकरच स्मिताजी आपल्यासमोर शालू हिरवा पाचू मरवा ह्या गाण्याची सुरुवात करणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. यांची साडी बघितली तुम्ही, कोणत्या रंगाची वाटते? मोरपंखी, म्हणजे जरा हिरवट कलर आला आहे. आता यांनी गाणं कोणतं गायलं? हिरवा शालो. बघा, म्हणजे याला म्हणतात गाणं जसं तसं आपण पोशाखही करावा. तर आता आपल्यासमोर येत यांचं जोरदार टाळ्यांनी अभिनंदन केलं आहे कोणी? चला चला, थँक्यू. आता आपल्यासमोर मळ्याच्या मळ्यामध्ये हे गीत घेऊन येत आहे डॉक्टर योगिता. हां, डॉक्टर योगिनी पाटील. आता थोडे ह्या गाण्याबद्दल जाणून घेऊया. आता हे गाणं साधी माणसं ह्या चित्रपटातील आहे आणि यात हे गाणं जयश्री गडकर यांच्यावर चित्रित केलं गेलेलं आहे. आता ह्या मळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जातं म्हणजेच काय, हे जर गाणं तुम्ही आठवलं मंडळी तर असं वाटतं की आपण एखाद्या शेतात आलेलो आहे आणि शेतामध्ये मळा आहे, त्याचं पाणी जात आहे आणि तिथं रंगीबेरंगी फुलं आणि त्यांचं ते बहरलेलं शेत आपल्याला दिसून येतं. तर अशाच ह्या शेताचं वर्णन म्हणजेच मळ्याच्या मळ्यामध्ये गीत आपल्यासमोर सादर करत आहेत डॉक्टर योगिनी.
असं वाटत होतं की आपण एखाद्या मळ्यातच गेलेलो आहोत, आपण एखाद्या मळ्यातच गेलेलो आहोत. आणि आता आपल्यासमोर मधुकरजी शूर आम्ही सरदार हे गीत घेऊन येत आहे. ह्या गीताबद्दल थोडी माहिती दिलं देऊ इच्छिते मी. हे गीत मराठा तितुका मेळ वावा ह्या चित्रपटातील आहे आणि हे देशभक्तीपर गीत आहे. गाण्याचे बोल आहेत शूर आम्ही सरदार. हे गाणं आपल्याला कानावर पडताबरोबरच आपल्याला एखाद्या देशभक्तीची आठवण येते आणि देशभक्तीची आठवण आल्यावर आपलं मनही देशभक्तीसाठी आतुर होतं. आणि आपल्यासमोर सादर करता आहेत मधुकरजी. ह्या गाण्याचे ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक होते भालजी पेंढारकर. यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. थँक्यू थँक्यू. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. देव देश आणि धर्मापायी प्राण घेतलं हाती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची
कोणाची भीती आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत तलवारीशी लगीन लागलं जडली येडी प्रीत लाख संकट घेऊन घेई अशी पहाडी छाती देवदेश अन धर्मा पायी प्राण घेतलं हाती शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती